मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहू आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री अल्लमा देवीची यात्रा सोमवारपासून सुरू झाली। जाथेतील श्री अल्लमा देवी यात्रेत माननीय संजय खंडागळे यांच्या मिठाई दुकानास गुलाबजाम घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी, तर सांगली जिल्हा येथील श्री अल्लमा देवीची यात्रा सहज सुरू आहे। या यात्रेमध्ये दरवर्षी गुलाबजाम व जिलेबी घेण्यासाठी भाविक आलेले होते। भाविकांची त्यांची मोठी गर्दी झालेली दिसून आली। यावेळी यात्रेतील माननीय संजय खंडागळे यांच्या मिठाई दुकानात यावर्षी पुन्हा एकदा गुलाबजामून व जिलेबी घेण्यासाठी अनेक भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री अल्लमा देवीची यात्रा सोमवारपासून सुरू झाली। सोमवारी पहिल्या दिवशी गंधोटकीचा कार्यक्रम झाला। मंगळवारी दुसऱ्या दिवशी अमावस्येच्या दिवेदळचा कार्यक्रम झाला। आज बुधवारी तिसऱ्या दिवशी कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर 8 दिवस यात्रा ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतो। यावरच यात्रेत मोठमोठे पाळणे, झोपाळे, तसेच लहान मुलांसाठी लहान गाड्यांचे खेळणे, तसेच महिलांसाठी कानातील विविध नटण्याचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते। नटण्यासाठी साहित्यांची खरेदी करण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडालेली दिसून आली। याबरोबर कृषी विभागाकडून कृषी महोत्सव, तर बाजार समितीकडून बैलजोडी खरेदी विकण्यासाठी खिलार जनावरांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते। तसेच या यात्रेत पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून 4 टँकरचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच ट्रस्टकडून यात्रा काळात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आलेली आहे।